जामखेड बाजार समितीने जनावरांच्या बाजाराच्या भूखंडावरील बांधकाम थांबवावं तसंच अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी आक्रमक होण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. प्रहार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जामखेडमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, प्राध्यापक मधुकर राळे भात, रमेश आजबे, प्रदीप टापरे, सनी सदाफुले, भीमराव पाटील, गणेश हगवणे, हनीफ कुरेशी, नय्यूम शेख, ऍडव्होकेट महारुद्र नागरगोजे, कुंडल राळे भात, पप्पू काशीदा आदी सहभागी झाले होते. जामखेडमध्ये बाजार समितीनं जनावरांचा बाजार भरत असलेला भूखंड विकून बांधकाम सुरू केलंय. हे काम तातडीनं थांबवून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. त्यांनी कुठे रिक्षा लावून नियोजन केलं का की आम्हाला इथला निलाव करायचंय? कुणाला पुरावा लागत असेल पण ह्या मेंबरशिप मध्ये 17 माणसांना तो पुरावा आपल्याकडे किती लाखांनी व्यवहार झाले ते कुणाला विचारून केले व्यवहार? 1970 हौद आहे. हौद बांधला का तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने? बैलाला पाणी प्यायला दुसरा निघाले कुठे? बैल बाजार बदलायला, बैल बाजार बदला फिरण्याचं काय नाही. आपण एवढी श्रमची बाब 70 वर्ष झाले, आजही आमचे शेतकरी बांधव व्यापारी बांधवांना आज रोडवर येऊन रस्ता रोको आंदोलन पदाने कोणकोणतं आंदोलन करावं लागतं. आज बनून बंद मागचं काय? आणि आज सगळ्यात मोठा मुद्दा आमचा चर्चा करणार नाही. तुम्ही लेखी असो संदेश असले आम्हाला जर ती बांधकाम आज बंद ठेवा मी पुढची व्यवस्था उचल तरच आम्ही तयार आहे. तुम्ही पदाधिकारी आणि अधिकारी इथं उपलब्ध आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यावेळी तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ खितकी कशी टाकता? डायरेक्ट धूळ टाकायला लागली. मार्केटच्या शेजारी कंपाऊंडला किटून इथं 15 लाख रुपये गुंठा जागा शेतकरी राहायला घेतो आणि व्यापारी जागा 5 लाख रुपयाला तुम्ही देता, 4 लाख रुपयाला देता. गुंठ्याचा हिशोब काढला तर 3.5 लाखालाच गुंठा देता. असं कसं काय होईल? मोकळी जागा एवढ्या स्वस्ती तुम्ही द्यायला कसे लागले? असं आश्वासन देणार नाही, तुम्हाला नक्की मदत करू. पण ते करायच्या अगोदर मात्र तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे. दुसरी गोष्ट सभापती साहेब, की आमचं म्हणणं आहे की हे व्यापाऱ्यांना पिढ्याना पिढ्या हे तो व्यापार करतात, ह्यांना लोणीमध्ये घोडेगावमध्ये जर ह्यांना परवानग्या मिळत असतील, ह्यांना लायसन मिळत असेल, तर जामखेडचे काही व्यापारी चोर आहेत का? ह्यांना का तुम्ही परवानग्या दिला नाहीत? बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर आणि सचिव कांबळे यांनी लेखी पत्र देऊन जनावरांच्या बाजाराच्या जागेवरील बांधकाम तात्पुरते बंद करण्याचं जाहीर केलं आहे. बाजार समितीच्या आवारातील वृक्षतोड थांबवून स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु आम्ही शेतकऱ्यांसाठी शौचालय देखील बांधलेलं आहे आणि ते आजच मी त्यांना चालू करावं, नवीन बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही कुठलेही झाडे तोडणार नाही. त्यानंतर बाजार जवळचा बाजार आणि शाळेचा बाजार हिताच राहील. ज्या वेळेस प्रतिनिधी नासिर पठाण सह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.